नमस्कार, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. मला एका ऑनेस्ट ट्रेडिंग ॲप्लिकेशनबद्दल माहिती झालं आहे, ज्यापासून तुम्ही इझिली तुमच्या रोजच्या एक्सपेन्सेसची गरज पूर्ण करू शकता. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे बिनोमो. बिनोमोचे इंडियामध्ये 2 मिलियनपेक्षा जास्त सक्सेसफुल ट्रेडर आहेत. यात तुम्हाला सिम्पली प्रेडिक्शन करायचं असतो की ग्राफचा डायरेक्शन अप जाईल की डाऊन. जर तुम्ही बिगिनर असाल तर यात तुम्हाला टाइम फ्रेम इंडेक्टर सारखे ऑप्शन पण मिळतील. तर चला मी तुम्हाला हा ॲप्लिकेशन यूज करून दाखवतो. तर आता बघा, इथे पहिला ग्राफचा डायरेक्शन डाऊन होता आणि ग्राफचा डायरेक्शन अप जाण्याचे 90% चान्सेस मला वाटत आहेत. तर मी इथे ॲसेट सिलेक्ट केला आणि 1000 रुपयाचा अप डायरेक्शन प्रेडिक्ट केला. तर आता बघा, आणि ग्राफ वरती चाललाय. यस, मी 1000 रुपये लावले होते आणि पूर्ण 1840 रुपयाचा ट्रेड जिंकलो आहे. यात जिंकलेले पैसे तुम्ही आरामात पेटीएमवर विड्रॉ करू शकता. ते विड्रॉ करून मी तुम्हाला दाखवतो. पेटीएमवरून डायरेक्ट आपल्या बँक अकाउंटमध्ये, आणि स्पेशली आपल्या सबस्क्रायबरना स्क्रीनवर दिलेल्या प्रोमो कोडने मिळेल फर्स्ट डिपॉझिटवर 100% बोनस. ट्रायल आणि शिकण्यासाठी मिळेल 65,000 डेमो अकाउंट. तर वाट कसली बघता, आता डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंकवर क्लिक करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करा अँड ट्रेडिंग सुरू करा. आर यू अ बायनॉमिस्ट, जॉईन नाव. आता व्हिडिओ बघा. थँक्यू. अरे जानू, करू ना आपण लगीन. अरे पण बाबू, कवा करायचं आपण लग्न? अरे तू बघतो, 2 वर्ष थांब. अरे जानू, 2 वर्ष किती टाइम होईल? अरे तुझा माझ्यावर भरोसा नाही का? बस का, आय लव यू. आय लव यू टू. कन्फ्यूज झालं ना? थांबा सांगतो. ही आहे माझी पहिली लवर आर्या, आणि ही आहे माझी दुसरी लवर किरण, आणि या दोन्ही बागेंचा मी एकटाच मालिक. आता या तुम्हाला तर समजला, पण त्यांना समजल्यावर काय होईल ते आपण पुढेच बघू. नाही, नको सांगू. मला माहिती तुम्ही सगळ्या पोरी खोट्याच बोलता. अरे तोंडान सांग ना येडे, तोंड का नुसता बर्गर ना पिझ्झा घालले. काय रे दादूस, तुझ्या या दोन्ही पोरी पाठवल्या तरी कशा? अरे एकदा मी रस्त्याशी चाललेलो. आय लव यू. चल, काय पण बघवत, अशा कधी पोरी समोरची प्रपोज करता का? अरे मीनी पण तोच विचार केला, पण नंतर ती परत बोलली. एक काय बोलली? दुसरा कोण मुलगा असता तो मुलगी बघून लगेच थांबला असता, पण तू थांबला नाही. याचा अर्थ तू हौशी नाहीयेस. चल, काय पण पकवतस, मला नाही खात तुझा. जाव दे चल, दुसरी कशी पटली रे तुला? अरे एकदा मी गार्डन मध्ये उभा होतो, तिथून एक पोर चालत आली. मग तिने तुला चापट मारली असेल ना? मला पण असंच वाटला जवळलीला चापट मारी, पण वेगळाच काय झाला? काय झाला? मला आजपर्यंत जाम मुलांनी डोला मारला, पण तुझ्यासारखा डोला कोणीच नाही मारला. बस का? आणि तिथपासून आमची प्रेमकहाणी सुरू झाली. पक्व्या झाल्या, अशा गावा पोरी पट्टंग का? मला नाही ऐकत तुझा. याला काय वाटलं, याला मी खरी स्टोरी सांगेल. कोण आहे तू? यम हे हम. मेलो बिलो का काय? मी मिळालं असतं ना, पण या 2 पोरी मुलं लवकरच नसेल. अरे सावकाच सावकाच ना, माझ्या आधी तूच जाशील वरती.
समजल याला लवकरच. तुम्हाला इथे कशाला भेटायला बोलवलं? अरे वाव रिंग. हां ही गाइस अशी तशी रिंग नाही, ही मला माझ्या आईने दिलती. ती बोलली तुला जाऊ परफेक्ट पोर भेटेल ना तवाची दिला घाल. आणि मला वाटतं आज तो दिवस आला. सो स्वीट. अशी कोणी घातलेली रिंग काढतं का? मला नको तुझी रिंग, ठेव तुझ्याकडे. अरे थांब गाडी हो घरी तरी सोडतो. आओ जानू वगैरे सोड, इथे कॅफेच्या बाहेर माझं भांडण झालंय, लगेच ये. शून्य मिनिटात आलो थांब, येऊन बघता तुला कोण नटतं. हॅलो कुठे आहेस तू? अरे बेबी असं काय भांडे बिंडन नसतं करायचं, खराब असतं रे ते. तुला ये बोलले ना मी. हॅलो भाई, अरे कुठे आहेस? इथंच आहे बोल. इथं लवकर सेक्टर 15 ये, नाही तर मला 1/2 येईल इथं. म्हणजे? अरे कारकाट या दोन्ही लवरी समोर समोर आले, माझ्या वाट लागली. अरे अरे तू बघ मुलची मॅडम मला सलमान खान. अरे वहिनी तू इथे काय करतोय? काय नाही, तुम्हाला तिच्याशी भांडतानी बघलं म्हणून आलो इथं. अरे मुळशी पॅटर्न मध्ये सलमान खान कुठे होता? नव्हता पण तू बस. कोण आहे ती पोर? त्या सोडा, तुम्हाला बांटेशी लगीन करायचे ना. मग त्या पोरीला समजून नका देऊ का तुमचं ना बांट्याचा लपडा चालू आहे ते. काय मेल्या का म्हणजे पक्की आगलावी पोरी ते आमच्या गावची, तुमचं ना बांट्याचा लगीनच ना होऊन देणार. थोबाड बघवंट्यासारखं आहे पण तू आहेस हुशार. अरे रे तिच्या समोर मला बेबी बेबी नको बोलू. काय रे बेबी? अरे ती आमच्या गावातली पक्की आगलावी पोर आहे, ती आमच्या घरी सांगेल मग आपलं लगीन कसं होईल. ओ स्मार्ट आहेस तू. जाऊ दे वहिनी भांडण करा आता सॉल, आणि बंटी तुमचा मित्र आहे असं ते पुरीला दाखवा. आता जाऊ दे सगळं भांडण बिंडण विसर, आणि तिला असंच दाखवू का आपण फ्रेंड्स आहोत. ओके चल. काय मांजरी यार फक्त एकमेकी सोडा राग. आता तू याची मैत्रीणच म्हणून सोडतोय तुला. तू पण याची मैत्रीणच म्हणूनच सोडलंय तुला. अरे बस करा आता झाला मॅटर सॉल्व, जा आप आपले घरी जा. बियर पास माते वहिनी. वहिनी मार्केट मधून काय आणू? वाट लावलेली तू झाल्या तुम्ही आज. आता वाचलास रे तू, पण जेव्हा तुझा भांडा फुटल ना तेव्हा काय होईल माहितीये का? बाबू मी मेकअप केल्यावर चांगली दिसते की विदाऊट मेकअप? तुला मेकअपची काय गरज आहे? माझे बच्चा तुला तर प्लॅस्टिक सर्जरीची गरज आहे. काय नाही, विदाऊट मेकअप पण भारी दिसतोस. बंटी तुला कॉल आलाय रे. तू सगळी कस असायचं? अरे तुला दुसऱ्या लवरचा फोन आलाय, तो उचल जाणार ती उचली. अगं तू मला आज वाचवतच ना. अरे तू आवरे लवकर मेलास तर आपली व्हिडिओ लवकर संपल ना. अरे जा मग लवकर फोन उचल. मला तर कधी आवाज जाणार नाही, मला उचलावा लागेल. ती ना तो किरण फ्रेंड आहे माझा. पण आवाज तर मुलीचा होता. नाही रे त्याचा ब्रेकअप झाले ना म्हणून तू लढत असू शकतो, पण त्याचा आवाज पुरेल काढतो. मी आलो त्याला समजून. देवाचा बियस सगळ्यांना देऊ दे. देते देते हॅलो हॅलो करून सगळ्यांना देते. हॅलो अरे जानू बोल ना. काय बोलला? ती पोरतो तिथे सांगा. अरे ती माझी मानलेली बहिणीच आहे. मग ठीक आहे, तू माझा केक कापायला कधी येशील? कवापासून वाट बघताव ना मी तुझी. अरे यो आलो बघ शून्य मिनिटात आलो.
त्याने मन ये बघ तुझा बर्थडे केक केक बिग ठीक आहे पण मला गिफ्ट काही साधी अंगठी नाही ही मना आमच्या आईने दिलती तिने मना आणलेला तुला जाऊ तुझेला एक परफेक्ट पोर भेटेल ना तिचेच बोटाने अंगठी घाल आणि आज तो दिवस आला अंगठी परत का काढलीस अरे ही अंगठी मी तुला आपल्या लग्नाच्या दिवशीच घालीन चल आता केक कापू चल चल बॉयफ्रेंड आहे तो माझा बाबू तू माझा लवर आहेस ना बाबू तू माझा बॉयफ्रेंड माझा येतो माझा दोघी लवर आहेस तुम्ही माझ्या तुला लाज नाही वाटली आमच्या भावनांशी खेळताना तुने एकच टाइमला मला दोघींना फसवला तुला सर्वस्व मानलेलं रे मी सॉरी सॉरी दोघींना पण सॉरी अरे स्वीटर इथे काय करतेस तू तू कोण आहे रे मीचा बॉयफ्रेंड मना सर्वस्व मानलेला का हॅपी बर्थडे जानेवन तू कोण आहेस रे मीचा लवर वा मी तुम्हाला दोघींना फसवला तुम्ही काय मला दिवाळी बोनस दिले अरे पण तू कोण मी यांचा मानलेला भाऊ चल बेबी आपल्याला पिक्चरला जायचंय ना चल जाणीवन तुला केक कापायचे ना बढला पावसाचा हा सूर वेजा भाली कडाडू लागल्या तुझ्या आठवणी काल जाव घाव करू बघला अरे योग आणि काय टाकत मिनी पण फसवले ते दोघींना तरी वाईट वाटतंय रे त्याला दोघी सोडून गेल्या त्या गोष्टीचा काही नाही वाटत तुम्हाला एकच विषय नाही समज पहिली असल्यावर दुसरी कशी यायची ना दुसरी बरोबर असल्यावर पहिली कशी यायची अरे दादूच मी कळव तुम म्हणजे अरे म्हणजे आम्हाला इथे एक पोर ना पडत आणि दोन दोन लवरी पडवतो तू असा कसा चालल म्हणजे या सगळं तू करी होतास मग काय नुसता ह्या पोरीकडे जाऊ का त्या पोरीकडे जाऊ नुसता बेबी 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 नुसता डोका उठवलेला माझा आता बस बोंबल तू पण सिंगल आणि मी पण सिंगल चाललो मी अरे मला तुला गिफ्ट द्यायचंय वाव रिंग अरे अशी तशी रिंग नाही मला माझ्या आईने दिलती तिने सांगितलेला तुला जिच्याशी लग्न करणार का वाटेल तिला जी रिंग घाल का रे परत का काढलीस आपण जेव्हा लग्न करू ना तेव्हा जी रिंग घालीन मी तुला झालो लट्टू मी तिच्याव माझी धक धक भरले गो बेबी तुझ्या आयुष्यात माझ्याशिवाय कोण नाही ना अरे एडीएस का तू माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस येऊ ना लवकर मारायचा आता मनाच वरती जायला लागेल